अरे नाव काय, कपिल पाटीलची हिंमत असेल तर उभं राहून दाखवावं ना, मुरबाडमधून नाव आले ना, माझं चॅलेंज आहे त्यांना, उभं राहून दाखवा. मी लोकसभेला देखील त्यांना चॅलेंज करायचो, आज देखील सांगतो, लोकांनी स्पष्ट नाकारलेलं आहे कपिल पाटलांना. जेव्हा तुमच्या आता सत्ता होती 30 वर्ष कपिल पाटील सत्तेत होते, 30 वर्षात तुम्ही काय केलं ते तर सांगा. आता मुरबाड काय, कल्याण पश्चिम काय, त्यांनी उभं राहावंच ना. माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही उभं राहून दाखवा, पुन्हा तुम्हाला ही जनता आहे ना ही चारही मुंडे चित करून टाकेल. लक्षात ठेव, मला विचारायची गरज काय. मला त्याला तुझ्या पक्षाचं बघ, माझ्या पक्षाची तिकीट वाटू नको. त्यातर लोकांनी आम्ही अजून काय बोलत नाही, त्याचं कारण असं आहे की आपण नवीन नवीन लोकांनी संधी दिलेली आहे, सेवा करण्याची संधी दिलेली आहे, विकास करण्याची संधी दिली, त्याच्याकडे डोकं लावा. म्हणजे मुद्दा असा आहे की कपिल पाटलाचं नाव घेतल्याशिवाय ह्यांना TRP मिळत नाही असा प्रकार झालेला दिसतो. म्हणजे कारण नसताना, काही संबंध नसताना नाव घेणं हे चुकीचं आहे. आता तुम्हाला संधी दिले, काम करून दाखवा. 6 महिने घ्या, 8 महिने घ्या, वर्ष घ्या, त्याच्यानंतर आम्ही बोलू. आता लगेच आम्ही याच्यावर भाष्य करणार नाही की तुम्ही काय केलं बरोबर. कुणीही नवीन लोकप्रतिनिधी झाला त्याला वेळ दिला पाहिजे. वेळ दिला, लोकांनी आपल्याला विकासाच्यासाठी निवडून दिलेल्या. कशी निवडणूक लढा किंवा काय निवडणूक लढा, तर माझी हिंमत कोणाला बघण्याची गरज नाही. माझ्यामध्ये प्रचंड क्षमता आणि ताकद आहे. मी काही कोणाच्या जोरावर आणि कोणाच्या भरोशावर निवडणुका लढायला जात नाही. मला माझ्या पक्षाने जर सांगितलं लढा तर 100% लढणार मी, काय ह्याची परवानगी पाहिजे का मला. म्हणून त्यांनी यापुढे वक्तव्य करताना थोडा विचारपूर्वक वक्तव्य करावं. आम्ही बोलतो का काही ह्या 1.5 महिन्यात तुम्हाला कधी दिसलं का आम्ही वक्तव्य. मी तर त्याच्यावर भाष्य पण केलं ना. आज तुम्ही विचारलं, माझ्या घरीही पत्रकार आले होते मला विचारा. मी सांगितलं मला एक लेवल मेंटेन ठेवायची आहे, या खालच्या लेवलला जाऊन मला हे भाष्य करायला आवडत नाही आणि करायचं नाही बरोबर. जनतेचा निर्णय आहे तो आम्ही मान्य केलेला आहे. आम्ही कुठे चिडून वक्तव्य केलं आहे का. मुद्दा असा आहे आता, मला असं वाटायला लागलं की आम्ही हार पचवून 4 तारखेला रिझल्ट आला, 5 तारखेला कामाला लागलो, यांना अजून विजय पचवता येत नाही असं दिसायला लागलं मला. हे तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे बरोबर. तुम्हीच विचारलं पाहिजे ना, तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे. पत्रकार फक्त एका बाजूने ऐकून विचारलं पाहिजे काय कशासाठी असं तुम्ही बोलता. कारण कोणाचाही पक्षाला, त्या पक्षाने उमेदवार एखाद्या व्यक्तीला दिली तर तो लढणारच आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.